मंडळी, मोबाईलवरून विरोधांना अंगठे आणि स्माइलीज पाठवण्यापेक्षा मनापासून खळखळून हसूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार टेन्शन। मंडळी, एका घरात चालू आहे डोहाळे जेवणाची तयारी, बघूया तिथे काय घडतंय। अहो आजी, कशाला बोलवलं ते सांगा ना आधी मला। बस अहो आजी, मला खेळायला जायचंय आणि आज माझी पहिली बॅटिंग आहे। आजी जाऊ दे ना मला खेळायला। ही वही घे, हे पिये आणि पाच नावं लिहून काढायचे, ती लिहून घे पटकन। अहो आजी, नावं लिहायचे ना, मग तुम्ही लिहा ना, मी जातो ना खेळायला। मला तू बस म्हटलं ना। अहो आजी, बॅटिंग आहे माझी। मला लिहिता वाचता आलं असतं, तुला बोलवलं असतं का? मला जरा कमी दिसत ना। चल लि पटकन, 5-15 नावं लिहायचेत पटकन लि। कसली नावं लिहायची आणि मी का लिहायची आजी? मला जाऊ देना, माझी मॅच आहे आजी। ते काय, माझी थोरली सून आहे ना, मा तिचं आहे डोळे जेवण, तर कुणाला बोलवायचं कुणाला नाही त्याची नावं नको का काढायला। चल पटकन लि। एक काम करा, पटापट नाव सांगा, मी नावं लिहितो आणि बॅटिंग करायला जातो। पटकन लि। चल हा बोला पटापट। बेबी आत्या, पोपे दादा, संतोष काका, ती कोण रे ती? ती नाही का तोंडावर नाव आहे माझ्या, काय ती अंबरनाथला राहते ना का ती पोपटची धाकली कोणती? अहो आजी, तुमचे नातेवाईक मला कसे माहित असतील, व्यवस्थित नाव सांगा ना मला। पोपटची धाकलेली, नंतर तिला विचारते मी। पोपटची धाकलेली, पोपटची धाकली, पोपटची धाकली, नंतर नरहराप्पा, नंतर हे मावळे झाले ना, तोंडावर आहे नाव माझं ते उचेला कोण तू? तो नाही का नामदेवच्या गावचा उचेला? काय लिहतोय तुम्ही? बर झाला आलीस, इथे नामदेवच्या गावचा उचेला कोण ग? विकास नाही तो, इलास। इलास इलास, हा इलास। त्याचं नाव नको लिहूस, ते खोडून टाक, त्याचं नको लिहूस। काय करताय काय तुम्ही पण? कसली नाव चालली, कसली लेखापटी चालली? अवयनी, तुमचं डोळे जेवण आहे ना, त्याला कोणाकोणाला बोलवायचं त्याची यादी करतोय आम्ही। काय आताच झालंय, ऐका कोणा कोणाची नाव आहेत हे काय लिहिलं नाही बघा। बेबी आत्या, पोपे दादा, संतोष काका, अंबरनाथच्या पोपटची धाकली आणि नरारी अप्पा। झाली झाली, माया बापाची नाव नाही लिहिली, आई बापाची नाव नाही लिहिली, तुझ्या बापाची नाव कशाला लिहायला पाहिजे? म्हणजे म्हणजे काय, म्हणजे मुख्य माणसं नको का डोळे जेवण? लेकीचं डोळे जेवण, आई बाप नको? बापाचं काय कौतुक सांगू नको? काय वावग आहे तुम्हाला माझ्या आई बापाचं? कसलं काय वावग आहे? मग त्यांना बोलवलं नाही बोलवलं आल्याशिवाय राहणार आहेत का ती? कौतुक सांगते मला, तू लिहिलं नाव का? तू लिहू, तू लिहू काय? आई बाबा लिहू, सुलबाती नाही, सगळे फोडून अशोक मामा नाही 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 सांगतात वहिनी। तुझ्या घरातल्यांची नावं मी काढून ठेवलेत। तुम्ही का काढून ठेवली माझ्या घरच्यांची नावं? का काढून ठेवली? हा तू लग्न करून आलीस ना, त्याच रात्री काढून ठेवली आहेत मी। म्हणजे कशाला? एक बघ, याच्यामध्ये 101 उपर ज्यांनी आयर दिलाय ना, त्यांचीच नावं याच्यात टाकली पाहिजे। बाकी ती 5 11 21 त्यांना घरातच बसू दे। म्हणजे आजच्या दिवसासाठी तुम्ही ही वही जपून ठेवली होती तर, आयराची वही? हिशोब नका का चुकता करायला? कायचा हिशोब? कायचा काय केलं माझ्या मायरच्यांनी? नाही एवढंच असेल ना हो आई, काही करू नका माझं डोळे जेवण। मला करायचंय, तू लिहि नाही करायचं मला डोळे जेवण, कॅन्सल करून टाका। कार्यक्रम काहीच नको, तू लिहू लिहू नको म्हणलं ना, तू लिहली नाव तर लिहू। काय जाऊ बाई, हो काय झालं, डोळे जेवण कॅन्सल कशाला करतोय? विचार हो, असं कसं डोळे जेवण कॅन्सल करणार? मी आत्ताच माझ्या दादाला लाइटिंगचं आणि चंद्राचं टेंडर देऊन आले। टेंडर? अग आख्या मुंबईला लाइटिंग नाही करायचे, टेंडर म्हणे आई। हे कुठून पकडून आलंय माझ्या नावातल्याने काय कळत नाही मला। त्यात माझं काय चुकलं सांग बरं? गपराय गपराय तेव्हा बघावा, तेव्हा म्हातारी मला बोलत असत। गपराय रडू नको, गपराय रडू नको, समोर याची खोटी बाई लगेच तोंड उघडते। गपराय रडू नको, यांना सांगावं तर काय? अगं थ बाडू गाडशील तर ऐकू येईल ना, काय वावा करीती? काय काय झालं? यांना सांगते तर हे काही ऐकत नाही, जीव नको गेलाय माझा। गाड्या काढते भरल्या घरामध्ये, रेडा कुठे? माझ्या नवऱ्याला रेडा म्हणते बाई। रेडा आहे तर रेडाच बोलणार ना,
रेडायला नव्हती बायको, मशील नव्हता नवरा म्हणून गेलीये. काय तोंडे खेळायला येतोस का? ऐका ना ओ आजी, आजी अहो आजी ऐका ना, माझे मित्र खालून हाक मारतात मला, जाऊ देना खेळायला प्लीज. आजी एक मिनिट ऐका, एक मिनिट ऐका, एक तर ना दीड महिन्यानंतर पहिली बॅटिंग मिळते ना, आज माझी पहिली बॅटिंग आहे, जाऊ दे ना मला. इथं पण दीड महिन्यानंतरच बॅटिंग करायला मिळते, ती नीट करा आधी. लिहित डोळे जेवण कॅन्सल का करताय? ए कॅन्सल कोण केलंय? तू ते काय इथं बोलतेय कमी? काय कॅन्सल पिन्सल करत नाही आम्ही, आधी काढतोय गप बसित. जास्त लोकांना बोलवायचं नाही, चार माणसं जवळची आहेत त्यांनाच बोलवायचंय फक्त. हा मग जवळची माणसं लिही रे, चेतूचे आई बाबा, चेतूचे भाऊ, वहिनी, सगळी नावं खोडून टाक, सगळी नावं खोडून टाक. जवळची माणसं बोलवायची आहेत मला माहिती आहेत, पण हिच्या घरातलीत ना, ये चार बिल्डिंग सोडून राहतात, खानावळ समजून नाश्त्याला जेवणाला सगळ्याला हितच असतात. वडी आमचं तीन फुटावर असू दे, नाही तर तीन कोसावर असू दे, आमचं ठरलं होत यायचं डोलीवर आणि जायचं आरतीवर. हा ते डॉलीने आरतीचं नाव लिहायचंय आरती गाडायला लागली बाई, आता काय करावं? अग काय हिच हे दुसरा पोरगा भेटला नाही काय ग, माझ्या पोराला पटवलंयस ती? मी नाही पटवलं, त्यांनीच मला पटवलं सांगून ठेवते. हा तुमचं पोरगा यायचा माझ्या बिल्डिंग खाली, फेऱ्या मारायचा, इटा मारायचा वर बघून. मला नका सांगू बाई, त्यांनी मला पटवलं. पटवलंय तू कुठं चाललंय? बस ना इथं तू सांग, तू कुठं जायचं नाही सांग. त्यांनी मला पटवलं का मी त्यांना पटवलं सांग. सांग तू, याला माहिती आहे सांग, आता मला कळू दे सांग. आता इथे खर तर राण्यांच्या राजनीला पटवलं होतं. ऐका ओ ओ वहिनी, वहिनी अहो माझं पूर्ण ऐकून घ्या वहिनी. हा ते सांगतोय अहो आजी, म्हणजे राण्यांच्या राजाने यांना असं पटवून दिलं की तुमचा मुलगा आहे ना तो यांना पटायला एकदम परफेक्ट आहे, असं त्यांनी पटवलं, म्हणजे त्यांनी सेटिंग लावून दिली या दोघांची, असं बोलायचं होतं मला. आधी नीट सांगायचं ना, माझं उकळतं तेल वाया गेलं असतं ना. सांगते माझ्या सुनच डोळ्या जेवण एकदम थाटा माटात करायचंय बाई, लय हाऊस करायची, जरा हस की गल, जरा हस. काय तोंडावर एवढी उदाशी ठेवली आहे? तू सांगते माझ्या डोळ्या जेवणात तर पारवा अंदा झाला होता बघ. का आजी, तुमच्या वदनाने चंद्र तुटला होता की पाना तुटला होता? तुम्ही बोललात ना वांदा झाला होता म्हणून, बाकी यातलं काय झालं नव्हतं, मला सगळं सांगितलंय आजी सासूने माझ्या. तुला काय माहिती काय वांदा झालता? ते पोट बिघडलं होतं सासूबाईंचं, दंत झाली होती पोटात. काय झालं ते नाही का खेळ असतात, त्याच्यात ओळखायचं मुलगा होणार का मुलगी होणार, त्याच्यामध्ये ते पेडा ठेवतात बर्फी ठेवतात. ह्यांनी काय केलं, दोन्ही दोन्ही हातांनी पेडा आणि बर्फी अशी बुचकुली भरली आणि डायरेक्ट तोंडात कोंबली, त्याच्यामुळे यांचं पोट बिघडलं होतं. एवढं आधीच काय काय झालं ग?
काय नाही, मला ते गोडाचे डोळे लागले होते म्हणून दोन्ही पण पटकन खाले होते. एवढं काय त्याच्यात आवरटपणा करायला कुणी सांगितलं होता एवढा आवरटपणा? म्हणजे आजी तेव्हा लागलेले डोळे अजून सुरूच आहेत. म्हणजे काय वहिनी, आपल्या ते 15 ऑगस्टला नाही काय सोसायटीत मिठाई आणतात तर सगळे झेंड्याकडे बघत असताना गपचूप लंपास करतात. आम्ही सीसीटीव्हीत बघितलं पोरांनी, मी सांगतो ना तुम्हाला. हात तुटेल माझा. त्याला काय आलं मारताय? ए निखिल, ए निखिल, खेळायला येतोस का? आजी 2 मिनिटं सोडा ना मला. एक तर तुम्हाला सांगतो, माझी ना बॅटिंग गेलीच असेल, खाली जाऊन निदान 4 बॉल तरी टाकू द्या मला. पटकन होतील लिहून. कुठे ती वही याच्यावरली? 2 नावं राहिली आहेत. बेबी आत्या झाले, पोप्या दादा झाले, कुसुमताईली. कुसुमताई ती खोड, तिचं नाव खोड. ती नको, तिनं मला साडी दिली, ती साडीचा रंग उतरला होता. उद्या बाळाचा रंग उतरला तर जायला मला बोलून दाखव. ती नको. काही बोलशील तोंडाला आलं म्हणून? तुमचा काय भरोसा आहे? बोलत सुटाल नुसतं. तुझ्या आईनं पॅन्टचा पीस दिला होता, एका धुण्यात फाटला. तुझ्या आईला पण नाही बोलायचं का? असं बोलतोय सासूबाई? बोलतोय तू, बोलते ती, चालतं का? मी जाईन माझ्या मायरी, माझ्या आईबाप करतील माझं डोळे जेवण. काय नको यांच्या हातनं मला डोळे जेवण. बेस्ट आयडिया वहिनी, बेस्ट आयडिया. मायरी जाऊन आधी बनव, मी जातो बॅटिंग करायला. मायरी जाऊन डोळे जेवण करणार, मग सगळ्यांना सांगणार माझ्या सासूने काय वाईट डोळे जेवण केली की नाही. माझी नक्कल करू नका. डोळे जेवण हिच होणार, माझ्या पैशानी होणार. हा तुमच्या पैशानी? मी पैसे कोणाच्या खिशात घेणार? खिशा नवऱ्याच्याच ना. तुझ्या नवऱ्याच्या खिशातले पैसे मला नको. मी आहे खमकी. खमकी म्हणजे आतापर्यंत तुमचा औषध पाण्याचा खर्च कोणी केला? माझ्या नवऱ्यानेच केला का? नाही बाळाने लात मारली बघा. आजीला ओरडू नको असं म्हणते बाळा. नाही नाही, काकूचं लाडकं आहे ते, काकूला बोलू नका असं म्हणतंय ते. तुमच्या दोघींचं काय कौतुक आहे? ते म्हणताय मम्माला लई त्रास देऊ नका, त्रास होतोय मला पण आतल्यात. नाही नाही, तो म्हणतोय बनेला क्रिकेट खेळायला जाऊ द्या. एक मिनिट, आपण एक काम करू. आपण आहे ना बाळालाच विचारू, नाही का? त्याला विचारू का बा तुला कोण पाहिजे डोळे जेवणाला, नाही का? त्यालाच विचारू. वही धरण लिहू. अगं काय बाळा, सुनंदा मामी पाहिजे का तुला? चेतूचे आई बाबा. चेतूचे आई बाबा पाहिजेत का तुला? मामा पोप्या दादा, पोप्या दादा, पोप्या दादा पाहिजे का तुला? बेटा पोप्या दादा नाव नको खोड. पोप्या दादा नको. बळ्यातला रसिकाताई पाहिजे का? बळ्या लात मारली. लिव लिव रसिकाताई. तू सांग. चेतूचे भाऊ वहिनी. भाऊ वहिनी पाहिजे का? बळ्या लात मारली. तुम्ही सांगा. बेबी आत्या, बेबी आत्या, बेबी आत्या पाहिजे का? पाहिजे का? बाळा बेबी आत्या, बेबी माया बेबी, बेबी नाही नाही लात मारी. नको लिहू ना. तुला श्याम दादा पाहिजे का? बाळा लात मारली. आई तुम्ही सांगा. नरहर ते खोडून टाक, खोडून टाक. मस्त परफॉर्म केलं. सही सही काय म्हणशील? तुमच्या तिघींसाठी ही सांगलीच्या पद्धतीने खास दाद. अप्रतिम कॅरेक्टर्स पकडली होती तिघींनी. वने अप्रतिम, सुंदर म्हणजे नजर लागावी असं कॅरेक्टर पकडलं होतंस. फारच सुंदर. शब्बास वने, शब्बास. चेतना
तू तर सुटलीच आहेस जेव्हापासून आलीस, त्यामुळे तुला वेगळं सांगायला नको. तूही फार सुंदर कॅरेक्टर पकडलं होतंस आणि फार मजा आणलीस, फारच मजा आली तुला असं बघताना. नमा मस्त, तू पण आउटस्टँडिंग, फारच मस्त. बने, ह्या तिघींच्या ताकदीने तू उभा राहिलास आणि छान त्यांना ही साथ दिलीस. कॉंग्रॅच्युलेशन्स, कडक परफॉर्मन्स. आणि कडक आमच्या पोरीच कडक आहेत, तर काय परफॉर्मन्स कडक होणार. सुपर, आय एम प्राऊड ऑफ यू. जी जी माणसं बाहेर समाजामध्ये असं म्हणतात ना की फार कमी बायकांना सेन्स ऑफ ह्युमर असतो, त्यांच्या तोंडात खाडकन मुस्काडत लावेल असा परफॉर्मन्स. ला जवाब, आय लव्ह यू. तुफान परफॉर्मन्स. मंडळी, लग्न घटिका समीप आली आहे, नवरा मुलगा सुद्धा तयार आहे आणि अशातच बघूया काय घडतंय ते. चला समीर, गौरव, चला चला लवकर. अरे मुहूर्ताची वेळ सुरू होईल आता, चला सगळ्यांनी आवरून घ्या. चला मी पाशाला घेऊन येतो, पाशाला. चला तुम्ही आवरा सगळे जण, नंतर मग धावपळ नको, सगळा गोंधळ. हे पाशा, हे ती पाण्याची बॉटल दे रे. अरे चला मामा. ओ, कसा दिसतोय मी? मस्त मस्त दिसतोय. मामा ऐक ना. हा बोल रे. मामा चैन बाहेर काढू की आत ठेवू? अरे ठेव रे, बाहेर ठेव, आत ठेव, कुठे कमरेला बांधलीस तरी चालेल. अरे नाही मामा, नवरा आहे ना, नवरा कसा व्यवस्थित दिसला. काय टेन्शन नाही रे, आतच ठेवू. जाळ जाळ जाळ, सगळी रंध्र ओपन झाली. मामा ए, अरे अरे मामा तू काय करतोस? अरे वेळ आहे का दारू प्यायची? माझं लग्न लागणार आहे आता. त्याला काय होत आहे, काय प्रॉब्लेम आहे रे? काय टेन्शन आहे? तू लग्न लागायचं ते लागणार, त्याचं नको टेन्शन घेऊ. काय चाललंय मामा? अरे वेळ नाहीये. हे बघ, 11:30 मुहूर्त आहे, 11:20 झाले, 10 मिनिटात माझं लग्न लागणार आहे मामा. अरे अशी खूप लग्न लावून दिली रे मी, तू नको टेन्शन घेऊ. मी तर म्हणतो तू पण घे एक पेक. तुला कळतंय मामा, मला आता बोहल्यावर उभं राहायचंय, तू मागे माझ्या उभं राहणार आहेस विधी म्हणून. मामा ती बॉटल बाजूला, मामा बॉटल बाजूला ठेव. मला ऐक, माझं तू पण एक पेक भरतो. काय झालं भाऊजी? बरं झाला, आता माझं लग्न लागणार आहे. मामा इथे दारू पीत बसला, त्याला समजवा. बघा मामानु, अरे ओ भाऊजी, तुम्ही काय प्यायला बसला? तुम्ही त्याला समजवायला सांगता, तुम्ही पण प्यायला बसला. सकाळपासूनच आहे का नाही? अरे काय चाललंय? अरे हा लग्नाचा हॉल आहे, बार नाहीये, काय करताय? तू कशाला टेन्शन घेतो? अरे अरे तू घे, मी सांगित घे रे. बरू छोटासा एक एक बट सांगणार आहे मोरेनो, सांगा तुम्ही. अरे घे, एवढा मामा सांगतोय तर नाही नाही काय, कशाला भाव काय तू? बघ आता घे, वाईस घे, घे भरू, घे वाईस घे, घे भरू, एक थांब काढू भरू. भय बाबा भरू. अरे मामा माझं लग्न आहे, नको नको. अरे नको ए पैशा. अरे भरलेला ताट आणि ओतलेला गेलास तरी नाही म्हणून कोणतं लॉजिक आहे? काही बोलाल? अरे लॉजिक काय घेऊन बसला? अबक हा तुझा भावजी तुझ्या सोबत आहे, घाबरू नको, पिंदर घे. चल आहेत, कालपासून तुम्ही दोघं सोबत आहात, काल हळदी पासून दोघंही गायब झालात. हा सगळी कामं एकटा नवरदेव करतोय. हा मोऱ्यानू, काल हळदीला कुठे होता? दिसलात नाही तुम्ही. मामा भाऊजींना तू बोलूच नकोस, तू आता थाऱ्यावर तेवढा प्यायलेलास, दोनदा हळदीच्या ऐवजी शेजवान चटणी लावून गेलास. तरीच म्हणतो चकण्याला ठेवलेली चटणी गेली कुठं? चकली अशीच खायला लागली, माहित आहे मला. काय मामा किती पित आहो तुम्ही, किती पिया लोक? भाऊजी तुम्ही त्याला नका बोलू, त्याच्यापेक्षा फुलटू तुम्ही होतात काल हळदीत. अरे वाईशी घे भरू. अरे काही नाही, भरू टाकू याच्यात, भरू घे घे रे. अरे काय नको भाऊजी, नको ऐका, माझं मी पाया पडतो. अरे घे, काय माणूस, अरे घे वाईस घे, काय फरक पडतो?
कोणाला कळलं तर मी नवरदेव तिकडे बोलर जाऊन उभं राहायचं आहे मला. अरे काय होत नाही काय हा बघ. अरे तुला सांगतो मी माझ्या लग्नात आहे ना, माझ्या लग्नात दोन पेग लावून भोवल्यावर चढलो, कोणाला कळलं? अरे हे तर काय नाही, माझ्या लग्नात मी चार पेग मारून भोवल्यावर चढलो. लग्न झालंय तुझं? झालंय लग्न. ब्रह्मचारी असून कुठल्या लग्नात उभा राहिलेला? काय एक आपली बोलायची पद्धत असते रे, आपण बोलतो मी. अरे आणि काय लग्नात मारतात रे सगळे, सगळे श्रम दमतात ना रे, श्रम पर्याय. तू घे, तू भरू वाईज भरू, थोडस छोटा थोडस भरतो घे घे. अरे काय, अरे काय ना होत घे. नको 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 अरे नको नको नको, माझा संयम सुटेल. नको. अरे नाही घे. काय नको नको. प्रसाद दादा तू रेडी पण झालास का? नको रेडी. अरे दादा तसं नाही, पण नवरी अजून रेडीच झाली नाहीये. तिची हेअरवाली आत्ता आली आहे आणि ती म्हणते की अजून अर्धा तास लागेल. भाऊजी अजून अर्धा तास लागेल बोलतो तुला, अजून वेळ आहे म्हणून घे तू पटकन मारून टाक थोडीशी. मामा दारू पिताय? तुला हवी आहे? हा एक मिनिट. पाणी टाकू, पाणी नको पोरा नाशिक द्यायचे. अरे गटकन मारला रे, तोंड पण कडू नाही केला, पट्टीचा दिसतोय हा. गेला पण मला डाऊट, हा निरोप सांगायला आला नव्हता, याला बाहेर खबर गेली म्हणून आला होता. अरे मामा तिला अजून अर्धा तास लागणार आहे बोलतात ते. अरे तो म्हणला अर्धा तास, पण दीड एक तास तर नक्की लागणार. पुढचे दीड तास काय तुझं लग्न लागत नाही. मी सांगतो ऐक माझ पटकन घे गट्टम. नको नको नको. घेल नाही नाही सारखा मगत पण लावलं घे. काय नाही होत त्याला भाऊजी. नको नको भाऊजी नको. काय नाही असा आहे याचा. आम्ही काय येडं दिसव गेले तू? मामा येडा, मी येडा आहे काय? त्याच्यामुळे तिकडची सगळी फॅमिली आहे ना तुला, टेक इट फॉर ग्रँड रोड समजतात. काय समजतात भाऊजी? टेक इट फॉर ग्रँड रोड. कशाला नाही येत इंग्लिश तर कशाला? हा उगाच इंग्लिश मारत म्हणून इंग्लिश बोलायचं. घे तू घे घे. मामा नको यार वास. अरे नाही वास येत नाही, कोणाला काय कळत. असं गचकन मारायचा, तिकडे जाऊन भोल्यावर उभं राहायचा आणि तिकडे गेल्याच्या नंतर बोलायचं, मला भूक लागली, मला संत्र द्या कुणीतरी संत्र. तेवढ्यात मी संत्र्याच्या फोडी घेऊन तिकडे येईन, काय टेन्शन घ्यायचं. आणि समजा संत्र खाल्ल्याच्या नंतर वास आलाच, कोणी विचारलं की बाबा कसला वास येतो, तर आपण सांगायचा संत्र्याचा. माझा भाचा तो जो दोन घोट मारून गेला ना, तो मला कॉम्प्लेक्स देऊन गेला. रंध्र ओपन झाली रंध्र. मामा वासन नाही ते मला ती चर्चिल. संत्रे आणली आहेत ना? नाही बा. मग आता लोकांनी विचारल्यावर काय सांगायचं? अरे मामा कशाला संत्रे आणले, कशाला मजाक केला रे. सांगतो संत्रे आलं, संत्रे घेऊन रे विराज. वास येतोय? हा वास येतोय का? अरे सध्या मला बाटली उघडत तरी वास येत नाही, माहिती आहे तुला. काळजी करू नको तू. घे मामा नु वाईज घे, वाईज घे. भाऊजी अरे घे रे. अरे अरे काय होत नाही. हा बघ मंडपात कोणी विचारलं ना, हा वास कसला येतो तर सांगायचं कोणतरी चिकू पिकलेत म्हणून. चिकूचा वास येतो म्हणून सांगून भाचा. नको जास्त नको, लागेल तुला. ऐक माझा ना मामा, वासाला तर सांगायचं कसला वास आहे संत्र्याचा. सबास माझा शेर तयार झाला. म्हणजे काय तयार? म्हणजे
तर मी कोणाला ऐकत नाही तसं कोणाला ऐकत माझा वाचा ना एकदम डेअरिंग भाचा कोणाला ऐकत नाही तुला सांगतो आता हे लग्न आहे म्हणून जरा ना त्या सासरकडच्या माणसांसाठी जरा दबून राहावं लागतं नाहीतर माझा भाचा असं मला सांगता मला मला सांगता काय गोष्टी करता इकड ए तू इकडे काय करू इकडे इकडे मी सांग काय आतापर्यंत हा बुडे बुडे म्हणजे आज लगीन आहे बरोबर आहे सकाळी 2 तास झाला हा तयार आहे सासरीवाडीतली माणसं नवरी मुलगी तयार आहे काय तू कोण चाललेलं नाही बरं तर जाऊ दे गेलं साखरपुड्याच्या दिवशी काय झालं साखरपुडा वर्षाडी पडली तुमच्या जोक वरती कसं तोंड काहीतरी जोक असते साखरपुड्यात असणार ना त्या दिवशी आपण सगळं नटून सजून आपण हॉलमध्ये गेलेला बरोबर ती मंडळी किती वाजता आली 2 तास लेट आली आपण सगळं नटले होतो सकाळी वरात आली असं मला वाटलं आरती बिरती ताट बीट असं घेऊन कोणतरी ओवाळतील कोण नाही माझा भाचा तिकडे पहिला आलेला माझी ताई तिकडे कोपऱ्यात उभी होती टिपा काढत होती माऊली माहित आहे डोळ्यात टिपा कोण नाही त्याच्या म्हणजे माझा पशाने लय सहन केला आता नाही पशाने लय सहन केला मामा पशाची कोणाला पडली नाही पशाला सगळ्यांची पडली मामा काहीतरी उपाय काढ पशा आता मामा काहीतरी उपाय एक सांगतो तुला मी काहीतरी उपाय सांगायचं आता सांगतो तुला तू आहे ना मांजर पहिल्याच रात्री मारून टाकायचं मांजर कुठे आणली मध्ये म्हणजे काय मांजर म्हणजे ती एक बोलायची पद्धत असते रे म्हणजे बायको बद्दल बोलतोय मी आता हे तू सगळं सहन करतोस की नाही तू आता इकडे सगळं लग्न सगळं तयार होऊन तू इथे बसलायस अजून तयार होऊन लोक तयार नाही तयार आहेत माझा पसा साखरपुड्याला सगळ्यांच्या अगोदर बस्ता बांधायला सगळ्यांच्या अगोदर आता पण सगळ्यांच्या अगोदर पण आता तू जायचंच नाही लेट जायचं त्यांना येऊ देत आणि रात्री बायको अशी रूम मध्ये आली ना दार बंद करायचं खिडक्या बंद करायचं आणि मांजर येईल अशी म्याऊ करून नख पिक काढेल असं बघायचं ऑब्झर्व करायचं आणि एक रापाट देऊन टाका तिथे तिथे मांजर बायको कशी मुठीत पाहिजे बरोबर बोलतोय मला काय सांगतोय बरोबर बोलतोय ओय खांडेकरांची मांजर मी पहिलेच रात्री मारली काय आहे काय मी मला जिगवते आता येईन आता विषय आता पसन ऐक ना आता पसन ऐक ना मी घरी जातो मामा नाही मामा लय सहन केलं मला घरी जायचं भावाजीला असं काय करायचं नाही येतो इकडे पहिले मांजर येऊ दे नंतर मांजर माझा भाचा माझा भाचा असं नाही मला माहित आहे ना माझा शेर तयार झाला आयसीसी शपथ चार ठीक आहे मामा ठीक आहे नवरा उशिरा जाणार पहिला 17 सुकणार मग नवरा उशिरा मामा सोडू हे ओला झालं ना काय हरकत नाही भाऊजी मामा मला कडेवर घेऊन लहानपणी मी मामाला एवढ्यांदा ओला केला मामाने मला एकदा ओला का मला माहित आहे मामा अरे मामा मी बोलतो अजून अरे पण आता लग्नाला कसं उभं राहणार तू हे सुकवणार सुकवायला पाहिजे हे मामा सुकवायचं मग जाणार नवरा मामा असं नाही सुकवायचं मी सांगतो तुला किती तू तरी किती करणार मला सांगेल लवकर नवरदेव कुठे आहेत लवकर या मुलगी आलेली आहे किती वेळ झाला येऊन चला नवरदेव कुठे आहेत लवकर
हल्ली 10 मिनिटात मामा मार. अरे चला लवकर चला. अरे कुठे नवरा मुलगा. माझ्या हा ना होणार बनियान पण नाही. हा ना होणार आपण ना होणार. काय करू लग्न मांजर कापायची. हा मांजर मांजर कापणार. हात घालशील कापशील ना मांजर. चला लवकर चला लवकर. वा 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 मामा. पश्या ए पश्या नेऊन या. हे लग्नाला उभा राहतोयस. हा घाबरायचं ना. दाढी नाही गेलीस ती. तू तू तिकडे जा मामा. मामा तर फाटे दे फाटे फाटी घाबरू का. फाटी फाटी बरोबर आहे. मामा मामा मी दारू प्यायला वाटतो. आम्ही ना वाटत तर तू कुठला वाटणार. पत्र इकडे घ्या. मी चाल मी जाणार. मी जा मामा पकडलं तर वाटेल. मी प्यायलोय पकडून मी जाणार. आई शपथ मामा. काय रे. अरे हे मध्ये आला आता कसं जाऊ मी. मामा याचं कर काहीतरी. मामा आई शपथ मध्ये आला. आई शपथ. ताईला सांगू नको रे. पशा नाही नाही आम्ही इथे बसलोय. वा 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 मजा आली आम्हाला. बघा हा सर असे काय म्हणतात. सई वरपक्ष हे बघितल्यानंतर आम्हाला साधारण वाटलं की आता लग्न घाई असेल. पण असं काहीच ना वेगळाच विषय होता. फार सुंदर मांडणी केली आणि तुझा परफॉर्मन्स फार आवडला. तुझी झालेली तारांबळ, तुमचा एक एक पेग गणित वाढणारा बॉडी लँग्वेजमधला चेंज किंवा चढत चढत जाणारं मध्य त्याचा अभिनय तो फारच इंटरेस्टिंग होता. आणि तुम्ही खूप सटल केलं तिघांनी. म्हणजे ते कधी क्रम वाढत गेला हे आम्हाला तुमचं स्लर होईपर्यंत कळलंच नाही. मजा आली. मस्त सुंदर प्रसादा अफलातून बाटली तोड परफॉर्मन्स. कमाल. तिघांचंही टायमिंग गिव्ह अँड टेक. ज्या ग्रॅज्युअली ते सगळं चढत गेलं हळूहळू. पॅड्या मोरे क्या बाद आहे. मोरे ग्रँड रोड नाही तू डायरेक्ट पार विमाननगर पण गेलायस पुढे. लाजवाब. पशा फॅन्टॅस्टिक. फार मजा आली. तो कुर्ता उलटा घातल्यानंतरचं वर्किंग, तो फेटा उलटा वगैरे. आ लाजवाब. कमाल परफॉर्मन्स. मंडळी मूर्खपणाचा अभिनय करण्यात सगळ्यात शहाणे असलेले कॉमेडी स्टार अरुण कदम आज पुन्हा एकदा आपलं कौशल्य सिद्ध करायला तयार झालेत. आणि आज त्यांच्यासोबत आहे दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. दोघांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. ओंकार ओंकार रे इकडे बाहेर. अरे यार आता सका सका भाडं मागणार यार म्हातारा. काय यार 4 महिन्याचं भाडं दिलं नाही तर एवढी किरकिर करतोय हा. आता परत याला याडा बनवा. व्यवसाय झालाय माझा हा आता. ओंकार जे स्वतःची सगळे बोलतोस ना ते सगळं मन ऐकले. बाहेर बाहेर बोलतो ना. काय आलं काका. काय झालं काका. माझ्या घरात जू पेइंग गेस्ट म्हणून जे काही राहतोस त्या भाड्याचं का.
अच्छा रेंट 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 दिस इज कॉन्वेंट किती दिवस झाले तू माझ्या घरात फुकट राहतात काका तुला माहिती आहे का माझ्या घरात साधी मांजर सुद्धा फुकट राहू शकत नाही ती आहे ना माझ्यासाठी दर रविवारी दोन पापलेट चोरून आणते आता मला सांग त्या मुक्या जनावरला सुद्धा मी सोडत नाही तर तू कोण आहेस रे सॉरी 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 भाडं पाहिजे म्हणजे पाहिजे संध्याकाळपर्यंत देतो ना मी सॉरी हा हा संध्याकाळी नक्की देईन पैसे जाऊ मी हा हा संध्याकाळपर्यंत पैसे पाहिजे हो काका देतो झाला या यार ह्याचा त्रास झाला यार ह्याचं काहीतरी करावं लागणार मला हेलो हेलो अगर आप करना चाहते हैं मुझसे कोई रोमांटिक बातें तो कीजिए कॉल इसी नंबर पर अरे बाबा फोन ठेव इथे रेंट भरायला पैसे नाही तुझे रोमांटिक बात करू मी इला रे हट साला काय सिंगलपणा आलाय हे असले फोन यायला लागलेत मला त्यांना करा ना त्यापेक्षा हे तरी थंड होतील साले आयडिया कमाल आहे आपल्याकडे दोन दोन फोन पण आहेत पहिल्यांदा दोन फोनचा वापर एकत्र करणार आहे मी साला सकाळ सकाळ मेंदूला जी रेंज आली आहे बाबा बाबा आता बघतोच ह्याला त्याला रेंट मागतो काय हॅलो 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 मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी किंग कॉमेडी स्टार थोर समाजसेवक अरुण कादम आपण कोण अगर आप मुझसे रोमांटिक बात करना चाहते हैं तो इस नंबर पे कॉल कर सकते हैं जाने मन तुला म्हातारीने कट केलं अरे कोण आहे माझ्या अंगावर काटा नाही नुसतं अख्खं झाडच आले हॅलो हॅलो हा हु इज दिस स्पीकिंग डार्लिंग यू वॉन्ट टू टॉक टू मी राईट नाव यू वॉन्ट यमी टॉक्स बेबी परत कट केलं हॅलो 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 मराठी 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 आलं माझ्या लक्षात मगाशी ज्या स्पीडनी तुम्ही फोन ठेवून दिलात ना तेव्हाच मला कळलं इंग्लिशला तुम्ही झेपत नाही ते खरंच तुम्ही बोलता ते म्हणजे पलीकडून तुम्ही खरंच बोलताय म्हणजे नाही म्हणजे बऱ्याचदा टेप लावलेला असतो ना म्हणून आपल्या मी का तुम्हाला टेप लावेन नाही म्हणजे म्हणजे मी सांगते मी का टेप असेन मी तर खरंच बोलते ना थांबा तुम्हाला विश्वास नाहीये ना मी माझ्या एक्झिक्युटिव्ह कडे ट्रान्सफर करते हा कॉल प्लीज प्लीज करा करा लवकर टिंग टिंग टीडी डिंग टीडिंग टिंग हॅलो हा कोण बोलतोय हॅलो स्पीकिंग हॅलो हॅलो हा बोला हॅलो हु इज दिस कोण आहे तुम्ही नो बाप्पा या माणूस ओनली फॉर लेडीज बायका हो 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 मी त्यासाठीच तुमच्याशी बोलतोय बोला तुम्हाला कुठल्या लेडीज बायकांशी बोलायचं आहे नेपाळी मुलीशी बोलायचं आहे चायनीज मुलीशी बोलायचं आहे जॅपनीज मुलीशी बोलायचं आहे महाबळेश्वरीयन मुलीशी बोलायचं आहे कोणाशी बोलायचं आहे हॅलो 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 मला तामिली 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 पोरीशी बोलायचंय तामिली तामिली पोरीचं साऊंड माझ्या असं कानात लय गुदगुद गुदगुदल्या करतो राम नाही राजन की संदे लालू ओके मी तमिळ मुलीशी कॉल तुमचा कनेक्ट करतो पण त्याच्यासाठी तुम्हाला मला 1000 रुपये ट्रान्सफर करावे लागतील बस रे तामिल नाही शिकायचंय म्हणा तामिल ऐकायचंय तुम्ही खूपच चिंदीगिरी करताय मी फोन ठेवतो बाय बाय थांबा थांबा
करतो करतो. हॅलो. हा हॅलो. हा बोला. बघा बघा आले आले काय पैसे बघा आलेत आलेत आलेत. मी लगेच तुमचा कॉल कनेक्ट करतो. अरे मग वलवा वलवा तामिळी पोरीकडे फोन बोलला. டிடிங் எந்த நாள் எந்த குவாணி அந்த புட்டா ஆஜி காக்கா காக்கா பூ 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 எந்த நொகடா எந்த நாகடாம்பா கையச் கலத் தேவு लगेच कनेक्ट करतो. ओके ट्रान्सफर ट्रान्सफर टू द मराठी पोरगी. हॅलो. हॅलो कसे आहात तुम्ही? मस्त 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 आहे. मस्त. नाव काय तुमचं? एकदम एकदम मस्त. नाव काय तुमचं? अरुण. 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 तुम्हाला माझ्याशी गोड गप्पा मारायचे आहेत. हो 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 हो. मग मारूया ना. पण हॅलो. हा मला असं का वाटतंय की सगळ्या पोरींचा आवाज सेम आहे असं का वाटतंय. हाय अरुण. हॅलो. कसे आहात तुम्ही? दोन मिनिटे थांबा. हॅलो. 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 तुम्ही खूपच सुडेल आहेत. वो फारच गोड. म्हणजे मन आता राहतच नाही. अंगावर काटाच आला. असंच आहे वो. मी ज्या पण पोरींशी बोलतो सगळ्या पोरींच्या अंगावर काटाच येतो. आउच. तुम्ही हॅलो. हॅलो प्लीज मला आता राहत नाही. हॅलो बोला ना. मला सांगा ना. मला सांगा. चेहरा बघायचा आहे. मी व्हिडिओ कॉल करू. प्लीज प्लीज मी मला बघायचं आहे तुमचा चेहरा. करू करू व्हिडिओ कॉल. नको ना. नको ना. मी आता बाथरूम मध्ये. अरे मग चक्कर प्लीज करा करा. नॉटी अरुण. नॉटी अरुण. नो. पण तुम्हाला जर करायचाच असेल ना कॉल तर मला 1000 रुपये भरावे लागतील. आले आले. करू व्हिडिओ कॉल. करू एकच मिनिट. हा करू करू. मला सांगा करतो. करू काय. हॅलो करू. हॅलो बोला ना. बोला ना प्लीज. बोला बोला ना. बोला प्लीज. बोला बोला बोला. हॅलो. हॅलो. काय करू. हा करा ना. करतो करतो. हॅलो. हाय अरुण. तू काय मला खूपच. हा बोला. हा बोला ना. थांबलात का. बोल बोला ना. क्या बात है. हॅलो. ऐका ऐका ना. हॅलो. अहो थांबलात तुम्ही. बोला ना. बोला ना. हॅलो. हॅलो. 1000 1000 भरलेत. हॅलो. नाही नाही. हा थोडा इकडं आय आहे. थोडा प्रॉब्लेम आहे. इकडं रेंज येते जाते. एक मिनिट. आतल्या खोलीत वायफाय आहे. तुमचा आत काय. नाही मी व्हिडिओ कॉल लावलाय. हो हो माझा पण व्हिडिओ कॉल आहे. बाहेर जा काका तुम्ही. माझा महत्वाचा आहे. तुझं भाज 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 भाज. हॅलो. 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 आता वायफाय मध्ये आलोय. हॅलो. हाय. हा हा बोला बोला. अरे वा
क्या बात है, अरे तुमची साडी खूपच छान आहे हो. थँक यू. जामच भारी, मन जाम आवरले. थँक यू. म्हणजे सेम टू सेम माझी लुंगीच दिसते. एकदम सेम टू सेम. क्या बात है यार, कसलं आपलं बॉन्डिंग आहे ना. आपलं सॉलिड बॉन्डिंग आहे ना, म्हणून ती एकसारखी आहे. थँक्यू थँक्यू. पण मला असं का वाटतंय, माझी लुंगी जिकडे फाटले तिकडे तुमची पण साडी फाटली. असं का वाटत, काही नाही असं. सेम सेम टू सेम तुमची साडी ती माझी लुंगी आहे. एक मिनिट ऐका ऐका, मी दाखवतो. एक एक मिनिट, हे आम्ही सांगतो तुम्हाला. हे बघा हे बघा तुमची जी साडी. साडी तुमची साडी कुठे आहे? मज्जा 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 बसर्या, मगाशी व्हिडिओ कॉल केला तो असं केलं, माझा बाबा दिसला त्या व्हिडिओ कॉलमध्ये. मी बोलले एवढं बॉन्डिंग कसं, माझा बाबा पण ह्याचाच मित्र आहे म्हणून. माझा भाडं कुठं नंतर करू, नंतर करू. माझ्या भाडं कुठं मी दिसतो ना बघा. अरुण दादा हे तुमच्यासाठी आणि ओमकार हे तुझ्यासाठी, कारण आज सपोर्टिंग असं काही नव्हतं, तुमच्या दोघांचं स्किट होतं ओमकार, आणि तू यू डिड अ ॲब्सल्युटली फॅन्टॅस्टिक जॉब. फार मजा केलीस, आम्हालाही मजा आणलीस. अरुण दादा एवढा एन्जॉय करत कुठला म्हणजे परफॉर्मन्स, एवढा एन्जॉय करत. खूप मजा घेतली तुम्ही परफॉर्मन्सची, आणि तुम्ही लिटरली लहान बाळ होऊन परफॉर्म करत होता. फार मजा आली, मस्त. प्रसादा वा वा वा, बहारदा सुपर. अरुण तुझ्या मागच्या भिंतीवरचे हाऊस जसे चढत गेले तसा परफॉर्मन्सही चढत गेलाय. मध्ये एकदा विराज आला पण तरी परफॉर्मन्स चढतच गेला. अरुण लाजवाब एनर्जी होती, लाजवाब एनर्जी होती. ओमकार फॅन्टॅस्टिक, खूप एन्जॉय केलं मी, मजा आली. वा वा वा.